नमस्कार, माय मराठी चोईसेसमध्ये आपलं स्वागत आहे. कोविड 19 सारख्या आजारानं आता सातारा शहरामध्ये चांगला शिरकाव केलेला आहे. आज जे कराड तालुक्यामध्ये 6 रुग्ण आढळलेत, त्यापैकी एक महिला कर्मचारी जी आढळलेली आहे ती सातारा शहरातील मुख्य वस्तीमध्ये राहणार आहे. त्याच्यामुळं सातारा शहरात आता चांगलीच घबराट निर्माण झालेली आहे. आज जे कराड तालुक्यामध्ये 8 रुग्ण आढळलेले आहेत, त्यापैकी 6 हे आरोग्य कर्मचारी आहेत. गरोदर माता काही दिवसापूर्वी उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय कराड येथे दाखल झाली होती. तिला कोविड 19 सारखा आजार झाला होता. हिच्या संपर्कामध्ये हे 6 रुग्ण आले होते. या 6 रुग्णांपैकी एक रुग्ण जो आहे तो सातारा शहरामध्ये राहणार आहे. ही महिला कर्मचारी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये नोकरीला होती. तिची काही दिवसापूर्वी उपजिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये बदली करण्यात आली होती. त्याच्यामुळे ती सातारा शहरामध्ये येऊन जाऊन करत होती. कराड तू सातारा हे प्रवास करत असताना अनेकदा तिनं सातारा शहरामध्ये येऊन जाऊन ही नोकरी आपली बजावलेली आहे. त्याच्यामुळं ती साताऱ्यातील अनेक जणांच्या संपर्कात आलेल्याचं आता चिंता वाढू लागलेली आहे. ते जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून याची तपासणी सुरू केलेली आहे. ती किती जणांच्या संपर्कात आलेले याचा आता आकडेवारी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून काढली जाते आणि ह्या लोकांना क्वारंटाईन करण्याचा प्रोसेस आता सुरू केलेला आहे. ती ज्या एरियामध्ये राहते त्या एरियामधलं आता निर्जंतुकीकरण नगरपालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. तिथं आरोग्य यंत्रणांना पोहोचलेलं आहे. आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून आता तो एरिया निर्जंतुकीकरण करण्याचं काम सुरू आहे. तर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आता तो जो एरिया आहे तो लॉक करण्याचा सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं नागरिकांनी इथल्या घाबरून न जाता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि सातत्यानं आपण घरामध्ये राहावं. आता जर आपल्याला प्रशासनानं ज्या सूचना देतील ह्याची अंमलबजावणी मात्र तुम्ही करावी. तालुक्यामध्ये जे 8 रुग्ण आढळलेत हे जर बघता आता सातारा जिल्ह्यातील एकूण आकडेवारी जर बघितली तर ती 52 गेलेली आहे. सातत्यानं सातारा जिल्ह्यामध्ये असेल का सातारा कराड तालुका असेल जर आणि सातारा शहर असेल आता ते रुग्ण वाढत चाललेले आहेत. साताऱ्यामध्ये राहणारी जरी ती महिला असेल तरी ती आता कराडमध्ये पॉझिटिव्ह आलेली आहे. त्याच्यामुळं हे रुग्ण आता वाढत चालल्यानं सातारा शहर असेल किंवा कराड शहर असेल ह्याची आता डोकेदुखी चांगलीच वाढलेली आहे. एकूण रुग्ण आता 52 झाले असले तरीसुद्धा 8 रुग्ण आता कोविड 19 पूर्णतः बरे होऊन घरी गेलेले आहेत. तर 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. सातत्यानं सातारा शहर असेल नागरिक आणि सातारा शहरातील आसपासचा परिसर असेल तो पूर्णतः ब्लॉक केलेला आहे. आता मात्र आता पूर्ण मुख्य सिटीमध्ये ही महिला राहत असल्यानं ह्या परिसराची आता पोलिसांनी लॉक करण्याला सुरुवात केलेली आहे. पूर्णतः आता हा एरिया लवकरात लवकर बंद करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी आता घराच्या बाहेर फिरू नये. कराड तर पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं कराड शहरामधील नागरिकांनी आता सतर्कता बाळगलेली आहे. तीच सतर्कता आता सातारा शहरातील नागरिकांनी बाळगली पाहिजे. ही महिला कर्मचारी अनेकांच्या संपर्कात आलेल्याचं बोललं जातं आहे. त्या परिसरातही नागरिकांच्या ती संपर्कात आलेल्याचं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळं हिची हिस्ट्री किती लोकांच्या संपर्कात आलेली आहे ह्याचं तपासणी आता आरोग्य विभागाच्या माध्यमातून केली जाते. नागरिकांनी घाबरून न जाता आपल्याला जर ह्या कुठल्याही महिलेचा किंवा इतर कुणाचा संपर्क आला असेल तर त्यांनी सातत्यानं जिल्हा आरोग्य विभाग किंवा जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून संपर्क साधावा आणि आपली तपासणी करून घ्यावी. जर आपल्याला कुठलेही सिम्पटम्स जाणवत असतील तर जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये जाऊन उपचार घ्यावेत. किंवा इतर कोणाला या महिलेचा संपर्क आला असेल तर त्यांनी त्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाला द्यावी. नागरिकांनी घाबरून न जाता आपली काळजी घ्यावी. जिल्हा प्रशासन सज्ज आहे. जिल्हा प्रशासन आरोग्य विभाग हे सातत्यानं आपल्याला कोविड 19 बचाव करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आपले एरियामध्ये आरोग्य विभागाच्या यंत्रणा राबवल्या जात आहेत. उपाययोजना राबवल्या जातात. मात्र तुम्ही घाबरू नका. तुम्ही सातत्यानं जिल्हा प्रशासनाच्या सूचना पालन करा. पण आरोग्य कर्मचारी बघितले तर आता 7 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड 19 सारखी बाधा झालेली आहे. त्याच्यामुळं या आरोग्य कर्मचाऱ्यांचा आरोग्य आता चांगलंच धोक्यात आलेलं आहे. जिल्हा प्रशासनानं याची दखल घेऊन या आरोग्य कर्मचाऱ्यांना जे काही योग्य ते किट आहे, जे सुरक्षा कवच आहे ते द्यावं. अन्यथा ह्याची बाधा नागरिकांपर्यंत पोहोचू शकते. कारण कोविड 19 सारख्या विभागामध्ये काम करताना ह्या नागरिकांना प्रिकॉशन घेता आलं पाहिजे. त्यांचं संरक्षण करता आलं पाहिजे. जर ते आरोग्याचं त्यांचं संरक्षण करतील तरच ते बाकीच्यांना त्याची बाधा पोहोचू शकणार नाही. कारण सातत्यानं हेच कर्मचारी कोविड 19 सारख्या आजाराच्या संपर्कामध्ये आहेत. ते त्यानंतर घरी येत आहेत, नागरिकांच्या संपर्कात येत आहेत. त्याच्यामुळं ह्यांची आरोग्याची काळजी जिल्हा प्रशासनानं घेतली पाहिजे अशी मागणी आता सातारा शहरातून उठू लागलेली आहे. आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी जर याची तपासणी करून घ्यावी. त्यांचे जे स्वॅप आहेत ते पुणे वैद्यकीय शाळेला पाठवण्यात यावेत. काही जणांची ह्याच्या अगोदरच तपासणी केलेली आहे. मात्र अजून अद्याप अनेकांची
तपासणी राहिलेले आहे, त्यांचीही तपासणी जिल्हा आरोग्य विभागानं करावी आणि यांचे जे काय स्वॅप आहेत किंवा तपासण्या आहेत ह्या पूर्ण कराव्यात, अशी आता आरोग्य कर्मचाऱ्यांच्यामधून मागणी केली जात आहे. जे नागरिक जिल्हा शासकीय रुग्णालय असेल, उपजिल्हा शासकीय रुग्णालय कराड असेल किंवा कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट असेल, या ठिकाणी जे आरोग्य कर्मचारी काम करतात त्यांचं मात्र आता आरोग्य तपासणी केली पाहिजे किंवा त्यांना ज्या ज्या उपाययोजना लागतील त्या जिल्हा शासकीय रुग्णालयांना आणि जिल्हा शासकीय अधिकाऱ्यांनी पुरवल्या पाहिजेत अशी मागणी आता ह्यांच्यातून उठू लागलेली आहे. तशा संघटनेच्याही मागण्या आलेल्या आहेत. आम्ही माय मराठीच्या माध्यमातून हे प्रकाश झोतात आणलं होतं की जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्य धोक्यात आहे, त्यांना पीपीई किट मिळत नाही आहे, त्यांना ग्लोव्ज मिळत नाही आहेत, त्यांना सॅनिटायझर असेल तर तेही मिळत नाही आहेत, अशा ज्या अत्यावश्यक सुविधा आहेत त्या मिळत नाहीत, त्याच्यामुळे त्यांना ह्या रोगाची लागण होताना दिसत आहे. कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या सुविधा पुरवल्या नाही तर आरोग्य संघटना मात्र ह्याचा तीव्र निषेध करत आहे. तरी आरोग्य कर्मचाऱ्यांना ह्याचं संरक्षण किट हे जिल्हा शासकीय रुग्णालयानं द्यावे. सातारा शहरामध्ये जरी ही महिला आढळली असली किंवा महिला राहत असली तरीसुद्धा नागरिकांनी पॅनिक होऊ नये, आरोग्य यंत्रणा सतर्क आहे, सातत्यानं तुमच्या उपाय आरोग्यासाठी उपाययोजना करत आहे, त्याच्यामुळं नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, जिल्हा प्रशासनाने मात्र सूचना ऐका. आम्ही सातत्यानं ज्या तुम्हाला ज्या बातम्या देतो त्या कशा वाटतात त्या नक्की आम्हाला सांगा. आमच्या बातम्या आवडल्या तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि नक्की पाहत राहा तुमचा आवडता चॅनल माय मराठी चोवीस तास.